गुड मॉर्निंग आहे, गुड मॉर्निंग भाना भाऊ, काय चाललंय वय? झालं का चहा पाणी? हा झालं तसं. तर आज आहे हॅपी रक्षाबंधन आणि सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकताय आपल्या गावाकडे असं झालंय वातावरण, तुमच्या गावाकडे कसं झालंय, पाऊस पडायलाय, ढगाळ आलंय आणि बघू शकताय बघा आज पौर्णिमा आहे आणि हा तिकडे एक माणूस मुतत आहे बघू शकताय का, बघा आहे का, दिसला? असे नजरे दिसतात आम्हाला सकाळी सकाळी मस्त मस्त लोक बाबूराव आलते. असे नजरे दिसतात आम्हाला, बघा आमच्या घराचे नजरे किती चांगले, घरातून निघलं की लगेच निघल्या निघल्याच आम्हाला नजरा दिसतोय का भंग हाली तुय बाबा. असे नजरे दिसतात बघा, एकदम मस्त पैकी आमचा गावचा नजर आहे आणि एरिया पण लय मस्त आहे बर का. इकडे बाया बसतात, तिकडे माणसं बसतात, काय बोलायचं सांगा. ते पलीकडून कोर्ट आहे ना, त्याच्यामुळे त्या कोर्टामध्ये येतात लोक आणि इथून जाते. तर पलीकडे त्यांना मस्त जागा आहे बर का, पण नाही इथंच. पण चल जाऊ द्या जा. ते म्हणजे काय संगीत आहे, सकाळी सकाळी आम्हाला पण नजरा दाखवला. तुम्हाला रोज दाखवजाल मी नजर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणजे सांगित ताई खरंच काय बोलली, रोज तुम्हाला सकाळी उठला उठला की का का नजर मस्त. अरे बाप रे बा, अरे बाप रे बर. आवरलंय सावरलंय. आता आज भाजी काय बनवायची तुम्हाला दाखवते नक्कीच, पण त्याच्यासाठी नजर बघा कसं झालंय. तर पाऊस यायलाय आणि चक्रा यायला तुम्हाला थोडे थोडे चक्रा कशाने यायला तुम्ही म्हणता कशाने चक्रा बाबूराव बघितलाय म्हणून का? नाही नाही बाबा आहे चक्रच यायला सकाळपासून. तर असा नजर झालाय, पाऊस यायला लागलाय आपल्याकडं. तुमच्या गावाला आहे का पाऊस? आभाळी जोरात गरजायला लागली. तुमच्या गावाला आहे का पाऊस? कमेंट करून सांगा मला नक्की. चला आता करूया आता आपण मस्तपैकी काय करूया, काहीतरी तुम्हाला दाखवते. चला आयू बघ असं होतं हे का, दणादण कशावर पडायला लागले गो माहित मला चक्राची यायला गो. तर तुम्हाला इकडं बघा कसं आभागाचं एक साडी दाखवते इकडं मला. याच्यासाठी इंस्टाग्रामवर खूप साऱ्या कमेंट आल्या तर ह्या साडीसाठी बरं का, तर म्हणून मी तुम्हाला ही साडी दाखवायला लागले खास मेन म्हणजे. तर हवा एक मिनिट, ही जी साडी आहे ना एवढी छान आहे ना, एवढी मस्त आहे मला म्हणजे तुम्हाला काय सांगू. सॉफ्ट पण छान आहे आणि घातल्यावर ही साडी एवढी सुंदर दिसते, एवढी सुंदर दिसते तर खूप सुंदर दिसते ही साडी. तर मला इंस्टाग्रामवर भरपूर असे मेसेज आले तर काही साडी कितीची आहे कितीची आहे कितीची घेतलेली आहे साडी. तर तुम्हाला जर घ्यायची असली ही साडी तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला पाठवून देईन साडी. तुम्ही मला पैसे पाठवून द्या आणि तुमचा ॲड्रेस पाठवा, मी तुम्हाला ही साडी पाठवून देईन बरं का. साडी कितीची? 650 रुपयाची साडी आहे. तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्की सांगा. म्हणजे अशा लेडीज मला ताई साहेब तुम्हाला नाही माहिती बघा, म्हणजे बरं म्हणताना आम्हाला आता बघते बघा ना आभाळ कसं का जाईल. तर ताई साहेब खूप सारे जणी म्हणलात मला की ताई साडी खूप छान आहे आणि आम्हाला खूप आवडली. तर मी जानेला 2 साड्या पाठवल्यात पण या जानेला की आपल्या समजा ज्या म्हणजे जवळ आहे आपल्या आंबापासून, तर जानेला मी 2 साड्या पाठवल्या. मग मी सांगा तुम्हाला पण घ्यायच्या असतील तर खरं भांडण होईल सांगा करा मग एक कमी. आणि खूप छान साडी तर काही खरं सांगा एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम असं छोटंच होऊन जाते घडी, एकदम छोटी घडी होऊन जाते. परसमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही अशी एवढी बघ किती आभाळ गरज आहे का. बघ डोळ्यात माझ्या राणी मला दिसली प्रेम कहाणी. आणि हे याचं ब्लाऊज आहे,
पाऊस पडणार. ओ बघ डोळ्यात माझ्या राणी, मला दिसली प्रेम कहाणी, एकमेकांचा धारण माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझ्या सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार खूप छान पिक्चर आहे ना, मला लय आवडतो. म्हणजे एक सांग का, मी एकदा पाहिला पिक्चर, नंतर मी पाहिला काय, मला खूप म्हणजे लय रडू येते यार ते पिक्चर पाहायला. पाहिलं आहे ना, कसं तरी वाटते ना बरं माणसाच्या मनाला, कारण की एवढा छान त्याचा संसार असतो. लेकरं असते त्यांच्यावाले आणि त्या नवऱ्याच्या दारूमुळं पुरं घर त्याचं बरबाद होऊन जाते, तर खूप वाईट वाटते. मी ते पिक्चर एकदाच पाहिलं, नंतर मी कधीच पिक्चर नाही पाहिला, कारण की मला रडू येते जास्त. ते पिक्चर पाहिला की मला रडायची येते. तशी पण तुम्हाला माहिती आहे मी किती हे येतो, म्हणजे काय म्हणते त्याला, तुम्हीच सांगा. मला इंग्लिश येत नाही जास्त, काय म्हणते तर तुम्हीच सांगा. तुम्ही म्हणता सांगितलं आज रक्षाबंधन आहे, मग आज रक्षाबंधनचं काही गोडधोड आहे का नाही, तर वाणवेळ तुम्हाला पण माहिती. मी रक्षाबंधन किंवा कोणतं सण व्हाय ना मी मनवीत नाही, माहिती का नाही तुम्हाला. जसं माझं लिहून गेले तेव्हापासून मी कोणताही सण केलेला नाही आज 4 वर्षाला. तर आता तुम्हाला दाखवते काय चाललंय काय नाही दाखवलं. इकडे हे बघा, हे बघा, इकडं मसुराची डाळ आहे. या मसुराची डाळ मस्त पैकी शिजू घातली, त्याच्यात टमाटा कांदा आणि हिरव्या मिरच्या 2 चमचे असं टाकलंय. वरण मस्त होत आहे ना मसुराच्या डाळीत. आता जिरे पण नाही तो पिठी इकडं मळून फुलेलं आहे. चपात्या काय तर इकडं एक मिरच्या दाखव, मिरच्या तळल्या तर जिरं नाही. जिरं काढलं ते 10 रुपयाचे आणि 20 रुपयाचे पाकिट आणावं तेव्हा संपले. तो पावशेर आणले ना तर मला कोरो पण जात. सायमन भरलं तेव्हा मी एक कठीत आणत असते, पावशेर आणायचो एक कठीत आणत असते, मऊळी एक किलो. आता आणलं नाही ना 2-3 किलो, म्हणजे 2-3 किलो नाही का, 1 महिना झालं बघा. गेल्या महिन्यात सायमन भरलं होतं, आता काय सायमन नाही भरलेलं, पेमेंट वगैरे काही झालं नाही, त्यामुळे थोडी तंगी झालेली आहे. काय नाही, संसार म्हणजे असं जेवढं करावं लागते आणि ॲडजस्ट करून जावं लागते ना, खाऊ लागते. आता काय काय आता काय आता आपली जातं जातं आपली तर मस्त पैकी असं वरण टाकलेलं आहे आणि हा 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 सुगंध भारी सुटलेला आहे. खरं गोष्ट सांगेल तर कधी कधी ना आपण तुरीचं वरण तर खातोच, पण कधी कधी याचं पण खाजा, मुगाचं आणि मसुराचं, हे पण छान राहते, मस्त होते. तर मी काल 2-3 दिवस झालं मी व्हिडिओ बघायला इंस्टाग्रामवर एक बरं का रक्षाबंधनचा, की बा 7 ते 2 दरम्यान कोणत्याही बहिणीनं भावाला राखी बांधू नाही काय मुहूर्तानुसार. तर जर कोणी बांधली असेल ताईसाहेबांनी सकाळी राखी भावाला तर काही घाबरायची गरज नाही बरं का, कारण की बहीण ही भावासाठी शुभच असते, आहे की नाही. बहीण भावंडाचं नातं हे खूप प्रेमळ असते आणि खूप भाग्यवान असते, त्याच्यामुळं घाबरायची काही गरज नसते नाही. आणि ह्या तिथे बिथ्या मानत बसू नका, ज्यांनी समजा ठीक आहे बांधायची असेल, समजा कोणाला 6 वाजता 5 वाजता ते पण बांधू शकते, काय बात नाही. पण जर सकाळी कोणी बांधलं असं घाबरतात ना लेडीज, की बाबा बांधले असं तसं माहीत नव्हतं काय होत नाही, आहे की नाही. आणि मस्तपैकी म्हणलं आता अशी डाळ टाकली तर नक्की सांगा मला कमेंट करून भावांना बहिणो. आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. फेसबुकचा अकाउंट आहे आपलं संगीता गायकवाड ब्लॉग, आणि इन्स्टाचं तुम्हाला माहीत आहे संगीता गायकवाड 17 राजीचं पण आहे अंकुश गायकवाड 172. तर नक्कीच नक्कीच फॉलो करायला विसरू नका बरं का भावना बहिणो. आणि हो लाडकी बहीण योजनेचे 3-3 हजार रुपये कोणाला कोणाला भेटलेत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका, कारण की अरे राव काय सांगू तुम्हाला, मला तर नाही भेटले ना राव काय सांगू, खरंच मी लेंदर इंदर आहे का काय काय माहिती आहे बाय. अशी डाळ बघा ना किती मस्त कडली राव, काय भारी दिसायला लागली डाळ पिवळी ढण
हा ना काय सांगू तुम्हाला, मला पैसे नाही भेटले. तुम्ही सांगा तुम्हाला भेटलेत का आता पैसे, बरं का? नक्कीच लाईक शेअर कमेंट करा.